चिमूर क्रांतीला ऐंशी वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित शहीद सन्मान सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली यावेळी बोलताना फडणवीसांनी एफ निकषांपेक्षा दुप्पट मदत देणार असल्याचं जाहीर केलं तसंच धान बोनस तातडीनं देण्याची व्यवस्था करू असं आश्वासनही दिलं दोन अडीच वर्ष सातशे रुपये बोनस देतो सातशे रुपये बोनस देतो असं सांगून एक नवा पैसा धानाच्या शेतकऱ्याला मिळाला नाही आपण त्याच वेळेस सांगितलं होतं लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही हे लबाडच निघाले एक नवा पैसा माझ्या धानाच्या शेतकऱ्याला यांनी दिला नाही पण आपण काळजी करू नका माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चितपणे सकारात्मक निर्णय आपलं सरकार या ठिकाणी घेईल याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो आपण बघितलं असेल गेल्या अडीच वर्षामध्ये सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती आणि आता तेच लोक आम्हाला शहाणपण शिकवत आहेत माझा त्यांना एवढाच सल्ला आहे पाच वर्ष आमचं सरकार होतं सरकार कसं चालतं हे आम्ही दाखवून दिलं आजही लोक लक्षात ठेवतात की दोन हजार चौदा ते एकोणीस सरकार होतं ते जनतेचं सरकार होतं आता पुन्हा आम्ही सरकारमध्ये आलो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा लोकाभिमुख सरकार या ठिकाणी आम्ही आणू या सरकारच्या माध्यमातनं दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी तरुण युवक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन झालं पाहिजे याकरता वेगवेगळ्या योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातील